काय नेमकं तुमची मागणी आहे विकास नगर? माझं नाव प्रशांत माधरा शेटकर, मी विकास नगर क्रांती चौक 22 वर्षापासून इथं राहतो सर. 22 वर्ष झालं ह्या गल्लीमध्ये न नाल्या नाहीत, न रोड नाही, लेकरं पडतात, लोकांच्या घराघरानं पाणी शिरतात. आता सध्या येऊन बघा माझ्या घरी, गव्हर्नमेंटला मी एवढीच विनंती करतो, प्रशांत शेटकरच्या घरी येऊन बघा, नालीचं पूर्ण पाणी माझ्या घरात आत्ता ऑलरेडी आहे, वास येत आहेत. काय तुमची मागणी आहे? माझी एवढीच मागणी आहे की सरकारला मी विनंती करतो हात जोडून की माझ्या घरासमोर नाली व्हावं. माझ्या घरासमोरच म्हणत नाही, इथून तिथून नाली व्हावं, रस्ता व्हावं, म्हणजे काही अडचण येत नाही, लेकर बी पडत नाही आणि लोकांना बी काही तकलीफ होत नाही. एवढीच अडचण आहे माझी, कळकळीची विनंती करतो मी सरकारला. तुमचं नाव? माझं नाव प्रशांत माधवराव शेटकर. राहणार उदगीर, विकास नगर देगलूर रोड, उदगीर. थँक्यू. काय अडचण आहे? आपण विकासनगर मध्ये राहता. आपल्या घरासमोरला रस्ता अर्धवट केलेला आहे. एलमट्टी मामाला, चंद्रकांत कोठारे साहेबाला दोघांनाही बोललो, तिने करून घेतो म्हणले, अजून झाले नाही. आणि परत तिकडे खाल्ल्या बाजूला शेटकराच्या आणि कोयल्याच्या सूर्यवंशच्या लाईनला पाण्याचा प्रॉब्लेम, घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि शेजाऱ्याचे बिनाकारण भांडणं होईल त्या पाण्याबद्दल, तर ते नाली व्हा दोन साईड केली. हो, आमची एवढीच मान्य आहे, बाकी काही दुसरं कोणाला तक्रार नाही आमची. पण कोठारी मामा आपल्याला, एलमट्टी मामा आणि कोठारी मामा साहेबाला बोललो होतो. आता त्यांनी नगरसेवक नाहीत, आता फक्त प्रशासक चालू आहे. तुमचं काय नेमकं नगरपालिकेला काय तुमचं आव्हान? रस्ते आणि नाल्या दोन्ही कामं आमची विनंती आहे. जर रस्ता जर नाली जर होत नसल्यावर आपली काय भूमिका राहील समोरची? सगळी मिळून साहेबाला भेटतात, शिवसाहेबाला साहेबाची भेट घेता. तुमचं नाव? तुमचं नाव? दुसरं नाव. कुठं राहता तुम्ही? विकासनगर उदगीर. ओके.